संपूर्ण जगभरात 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो हे आपण सगळेच जण जाणतो आणि त्यामुळेच आज अगदी सकाळपासून सोशल मीडियावरती सर्वत्र #वर्ल्ड बुक डे हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. आज मी खूप बघितलं हा हॅशटॅग दिसतोय म्हणून. वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास असं मुख्य उद्दिष्ट असतं. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर दरवेळेस नवनवीन विषयांचे आगळे वेगळे असे विषय सादर करत असतो. विषय सादर करताना व्हिडिओद्वारे मी आपल्या समोर हे विषय मांडत असतो. हे विषय माझे वाचनात आलेले असतात सोशल मीडियावरती कधी मेसेजद्वारे असे वेगवेगळे विषय असतात. मित्रांनो संपूर्ण जगभरात 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी आनंदाने उत्साहात सर्वत्र हा साजरा केला जात असतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं तसं आज सकाळपासूनच सोशल मीडियावरती #वर्ल्ड बुक डे हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. जास्तीत जास्त प्रमाणात असे मेसेजेस दिसत आहेत. वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील जे जे लेखक आहेत आणि त्यांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यांचा सन्मान करण्याचा हा मुख्य दिवस खास उद्दिष्ट त्याच्या मागचं हेच आहे. आणि त्याला धरूनच आजच्या विषयाचा हा आपल्या समोर छोटासा व्हिडिओचा प्रयत्न. मित्रांनो आज जागतिक पुस्तक दिन आणि दुसरं म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं कारण आमच्या एका सुंदर मैत्रिणीने काल परवाच एक फेसबुकवरती अधुरा रेसिपी बद्दल एक पोस्ट केली होती. ती मी वाचली, पोस्ट वाचली, त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्या वाचल्या आणि म्हणून हा विषय निवडला मुख्य म्हणजे मी. आणि खरं सांगायचं तर नुकताच एक लेख पण वाचनात आला होता या विषयावरचाच. त्यामुळे पुस्तक आणि लेखक यांचा सन्मान असं त्याचं मुख्याचं कारण. आजकाल मूळ पाककला सोडून पाककृतीचे अगदी असंख्य यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतात, पण पूर्वी मात्र असं अजिबात नव्हतं. आपल्याला हे बघायला मिळायचं एखाद्या पुस्तकात मिळायचं जगभरातल्या बहुसंख्य नववधूंच्या माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आणि तसंच पाककलेवरती रुचिरा या नावाने पहिलं पुस्तक लिहिणाऱ्या आदरणीय कमलाबाई कृष्णाजी ओगले यांच्या रुचिरा पुस्तकाला प्रकाशित होऊन आज 52 वर्ष पूर्ण झाली आहेत मित्रांनो. आणि अगदी परवाच म्हणजे 20 एप्रिल रोजी त्यांचा स्मृतिदिन सुद्धा होऊन गेला. तो स्मृतिदिन होऊन गेला, पुस्तकाला 52 वर्ष पूर्ण झाली आणि आजचा जागतिक पुस्तक दिन. पुस्तक व पाककला हे समीकरण आदरणीय कमलाताईंमुळेच संपूर्ण जगासमोर आलं. कमलाबाई या ज्या होत्या यांच्या विक्रमी पुस्तक प्रकाशनाचा प्रवासही अगदी त्यांच्या पाककलेसारखाच, अगदी पाककले इतकाच रुचकर ठरला हे निश्चित तुम्हाला मला सांगायला आवडेल. कमलाबाईंचं माहेरचं नाव गोदूताई अनंत दांडेकर. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1913 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये झाला. सांगली इथं कुंडल ह्या क्रांतिकारी गावी झालेला आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त शालेय शिक्षण 4th पर्यंत झालेल्या गोदाताई विवाह सांगलीच्याच कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला आणि त्या गोदूताईचं नंतर पुढे कमलाताई ओगले असं रूपांतर झालं. कमलाताईंच्या पतींनी नोकरी निमित्ताने अनेक गावं फिरले. ते बेळगाव, जळगाव, सांगली, मुंबई असे विविध ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. त्याच्यामुळे कमलाताई पण त्यांच्या बरोबर असत. कमलाबाईंना नेहमी अगदी नवनवीन पदार्थ करून बघण्याची आवड होती. कुठल्याही गावाला गेलं की तिथला पदार्थ तो करायचा, मग ते बेळगाव असो, जळगाव असो, अन्यथा कुठलंही गाव असो, अशा भिन्न वातावरणातील शहरात तिथले पदार्थ त्यांनी
आत्मसात केले आणि त्यांच्या सासूबाईंनी सुद्धा त्यांना पाककलेमध्ये प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांची कन्या उषाताई नांदुरकर ह्याच्या होत्या ह्यांच्या सहाय्याने आपलं एक अनुभव लिहून ठेवून काढायला सांगितलं की अनुभव लिहून ठेवायला सुरुवात केली त्यांनी. आणि काळा मसाला, गोडा मसाला, त्याचप्रमाणे आमटी, अगदी बिरड्याची उसळ, वांग्याची भाजी, भात, भाकरी असे रोजचे जे पदार्थ होते अशा रोजच्या पदार्थांसह सणावारांसाठी लागणारे पारंपरिक पदार्थही अत्यंत खुबीने त्यांनी मांडले, अगदी जगासमोर मांडले. सुरुवातीला त्यांच्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनात अगदी खूप भरपूर अडचणी आल्या, खूप अडचणी आल्या होत्या. मात्र मुकुंदराव किर्लोस्करांच्या आणि किर्लोस्कर समूहातर्फे स्त्री सखी प्रकाशन या संस्थेची स्थापना झाली होती, अगदी नुकतीच त्यावेळेला झाली होती. व पहिलंच पुस्तक म्हणून रुचिराचं प्रकाशन करण्यात आलं. त्या काळी प्रकाशन पूर्व नोंदणी फक्त आणि फक्त रुपये मात्र 10 होती. ज्येष्ठ साहित्यिक ग. धी. माडगुळकर यांच्या हस्ते 1970 मध्ये प्रतिपदेच्या दिवशी पुस्तकाचे अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात प्रकाशन झालं. विशेष म्हणजे या सोहळ्यातच पुस्तकाच्या 2100 प्रतींची पहिली आवृत्ती संपून गेली, दुसरी आवृत्ती काढण्यात आली आणि त्याच वर्षीच्या विजयादशमी पर्यंत पुस्तकाच्या तब्बल 10,000 प्रतींची विक्री होऊन प्रकाशन उद्योगात विक्रमी अशी नोंद नोंदवली गेली. या पुस्तकाची हिंदी, इंग्लिश, गुजराती अशी भाषांतर आपल्याला बघायला मिळतात. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी या पुस्तकाचे कानडी भाषेत सुद्धा भाषांतर केले आहे. त्यांच्याही एकूण 8 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या पुस्तकामुळे कमलाताई अगदी नुसत्या प्रसिद्धच नाही तर अतिशय लोकप्रिय झाल्या. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला त्यांचे दौरे झाले, त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार दिले, तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा झाला. रुचिरा हे पुस्तक आजही माझ्याकडे आहे. रुचिरा हे पुस्तक प्रत्येक गृहिणीच्या अगदी मना मनात जाऊन पोहोचलं आणि मना मनात त्यांनी घर केलं. आजही माझ्याकडे ते पुस्तक आहे. असेच प्रत्येक पुस्तक रूपी सरस्वतीचे वास्तव्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभो ह्याच आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. मी तुम्हाला म्हटलं तसं पुस्तक दिन आणि आमच्या मैत्रिणीची, सुंदर मैत्रिणीची ती पोस्ट म्हणून रुचिरा या पुस्तकाची आज निवड केली आणि लेखक म्हणून कमलाताई ओगले यांची आज निवड केली आणि त्यानिमित्ताने छोटासा प्रसंग तुमच्यासमोर मांडला. व्हिडिओ कसा वाटला निश्चित सांगा आणि पुस्तक आपल्यापैकी अनेक जणांकडे आपल्या आया आजांनी हे पुस्तक वापरलं सुद्धा असेल किंवा संग्रहित सुद्धा असेल, आजही माझ्याकडे ते पुस्तक आहे. आणि व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आपण कळवतास नेहमीप्रमाणे त्याही कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काळजी घ्या आणि खूप छान 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 मस्त खा प्या आणि भरपूर पुस्तकं वाचून ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करा. धन्यवाद मित्रांनो.